संगमनेरच्या घुलेवाडीनं साखर कारखान्यासाठी सर्वात मोठं योगदान दिलंय, मात्र त्या बदल्यात आज त्यांच्या नशिबी दहशत दडपण आलंय. कारखान्यानं कोजळी, प्रदूषण, मळी दुर्गंधीच दिल्यामुळे घुलेवाडीकरांचं दुःख वेगळंच आहे, अशा शब्दात महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांनी घुलेवाडी भेटीमध्ये घुलेवाडीकरांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. संगमनेर जवळच्या घुलेवाडी इथे साहेबराव नवलेंनी मतदारांशी संवाद साधलाय. यावेळी घुलेवाडीकरांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात. दरम्यान तालुक्यात गेल्या 35 वर्षांपासून बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. प्रामुख्यानं पाणी, सांडपाणी, रस्ते, वाहतूक कोंडी, दुष्काळ, बेरोजगारी, खड्डेयुक्त रस्ते ही न संपणारी यादी आहे. या सर्वांपासून मुक्ती मिळवण्यासाठी परिवर्तनाशिवाय आता पर्याय नाही आहे. त्यामुळे आता ही निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे, त्यामुळे संगमनेरमध्ये बदलांचे संकेत मिळत आहेत. साखर कारखान्यानं कामासाठी परप्रांतीय आणले, त्यांनी कामासाठी भूमिपुत्रांना डावललंय असं सांगत घुलेवाडी कायमच तहानलेली आहे. 20 दिवस इथे पाणी येत नाही, प्रदूषण, बेरोजगारी, कचरा, भ्रष्टाचार यासह अनेक समस्यांचा वेढा घुलेवाडीला पडलाय, असं उद्वेगजनक प्रतिक्रिया रहिवासी बाळासाहेब राऊत यांनी यावेळी दिली आहे. मी बाळासाहेब राऊत, घुलेवाडी. विषय असा आहे का, आमच्या तरुणांना रोजगार नाही, पण 350 भैया आणून ठेवलेले. कोजळीचा प्रश्न आहे, कोजळी इतकी भयंकर येते, पिण्याचं पाणी 20-20 दिवस आम्हाला मिळत नाही, रोजगार नाही, प्रदूषण झालेलं आहे. आमच्या घुलेवाडी गावाची 16 एकर 10 गुंठे जमीन कारखान्यात आहे. आमचं मारुती मंदिर बांधायचं बाकी आहे. अनेक प्रश्न आहे, घाणीचं साम्राज्य आहे, भ्रष्टाचार आहे, गावातले कामं उलटे पालटे झालेले आहे, म्हणून आम्हाला सत्ता परिवर्तन पाहिजे. घुलेवाडीला सभा व्हायची, समोर एक चहाचं हॉटेल होत आणि स्वर्गीय सुखदेव रामजी राऊत म्हणजे ते त्या सभेचे संयोजक असायचे. स्वर्गीय गोपीनाथरावजी गायकवाड अशी भाषण, अशी पुढारी, गावात कुठला दबाव नसायचा, माणसं असे अतिशय स्वयंप्रेरणेने पेटून उठायचे, तालुका पेटून उठायचा, चवळ करायचा. आणि हे घुलेवाडी गाव त्यातलं क्रांतिकारी गाव होत, अतिशय विचारी गाव, अतिशय पुरोगामी विचाराचं धोरणी गाव. आणि म्हणून खताळ पाटलांनी, आमरे पाटलांनी, दुर्वेनानी, दत्ता देशमुखांनी पहिली मीटिंग घेतली, ती मीटिंग घुलेवाडीत झाली. आणि हा कारखाना घुलेवाडीत करण्याचा ठराव झाला, त्याला साथ घुलेवाडीकरांनी दिली. हे आत्ताची पुढारी तिथं नव्हते, कोणी चुकीचा इतिहास सांगतात ते. याच्यात खरा जो इतिहास आहे ते घुलेवाडीचं, त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे. आत्ता सांगितलं गुंजाळ साहेबांनी, गुंजाळ साहेबांकडे जेवढं रेकॉर्ड आहे, हे जर तुम्ही रेकॉर्ड पाहिलं तर या पुढाऱ्यानं तुम्ही गावातच येऊ देणार नाही. त्यांनी सांगितलं 100 एकर जमीन आपण मोडीच्या भावात दिली. कशासाठी? तर आपल्या कारखान्याच्या उभारणीसाठी. काय मिळालं आपल्या पदरी? कायम कवजळी, मळीचं पाणी, दुर्गंधी, वास, नको नको ते सहन केलं. ते फक्त आपल्या सभासदांचा कारखाना आहे, गरिबांचा कारखाना आहे म्हणून आपण ते भोगलं, सोसलं. आपल्या घरात कधीच काय मसाला टाकतो कालवणाला कळतच नाही किती कोजळी येते, पण हा कारखाना आपला आहे म्हणून आपण सोसतोय. मालदाड सोसतोय, घुलेवाडी सोसते, सुकेवाडी सोसते. वेळेला गेलो, वेळेला म्हणजे आमची जमीनच खराब केली. ते पाणी सोडलं पेपर प्लांटचं, आता पेपर प्लांट बंद पाडला. पेपर प्लांटमध्ये कामगार जे काम करत होते ते घरी गेले. शेजारी सुदर्शन मिश्र खत कारखाना होता तो बंद पाडला. शेजारी पशुखाद्य कारखाना होता बंद पाडला. गरुड कुकट होतं ते बंद पडलं. काय काय बंद पडायचं राहिलं? फक्त साखर कारखाना आहे आणि त्याचे कामगार मी गावगाव फिरताना पाहतोय. खरं म्हणजे अहो हरिश्चंद्र गेलं, सगळंच गेलं, तर कारखाना सुद्धा बंद पडणारी अशी अवस्था आहे. जर जागी आपण झालो नाही, आज आपल्या इथं ठराव करायचा आहे आणि गावगाव पाठवायचं आहे. घुलेवाडीचा काय ठराव आहे? तर घुलेवाडीच्या कामगारांनी असा निर्णय घेतलाय की आम्ही या कारखान्याचं डबल काम करू. या दूध संघाचे कामगार काम करतात, त्या दूध संघाचं डबल काम करू. पण हे दूध संघाचे विश्वस्त, कारखान्याचे विश्वस्त, हे स्वतःच जे इस्टेट समजतात आणि गुलामासारखं आम्हाला हे राजकीय काम करायला लावतात. काय काम? अखंड 7
काय पुढं अखंड सार शाश्वत विकास. म्हणून घुलेवाडीमध्ये हा जो आज निर्णय झाला पाहिजे, म्हणजे आलो तेव्हा कोणीच नव्हतं. आता आजूबाजू सगळे वर्ष मी मंदिरात गेलो, सगळे श्रेष्ठी बसल्या होत्या, त्यांनी आशीर्वाद दिले, हनुमानाने आशीर्वाद दिले, परिवर्तन झालेलं आहे. पण परिवर्तन होताना ते एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे की चुकीचा इतिहास संगमनेरचा हे सांगत होते काय, तो संगमनेर सुजलाम सुफलाम समृद्ध, काही कमी नाही, 90% दुष्काळ पाणी पाणी करतोय. मतामध्ये एवढा असा मॅसेज गेला पाहिजे महाराष्ट्रभर युती सरकारच्या नेत्यांना की संगमनेरवर मोठा अन्याय झालाय, संगमनेरवर मोठा अन्याय झालाय. चुकीचा इतिहास या नेत्याने सांगितला आणि 35 वर्ष लुटलं. मताचं एवढं मताधिक्य पाहिजे की फडणवीस सरकारला, महायुती सरकारला, शिवसेना भाजपच्या सर्व नेत्यांना, सर्वांना कळलं पाहिजे की सर्वात जास्त आता अग्रक्रमाने निधी कुठं पाठवायचा असेल तर तो संगमनेरला पाठवायचा आणि संगमनेरचं नंदनवन बनवायचं. ते काम आपल्या 21 तारखेला करायचंय. प्रत्येकाचं लक्ष एकच पाहिजे, सर्वांगीण विकास हा एकच ध्यास, तालुक्याचा विकास हा एकच ध्यास. आणि त्यासाठी 21 तारखेला प्रत्येकाच्या हातात फक्त आणि फक्त धनुष्यबाण, 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 जय हिंद जय महाराष्ट्र बसतात. आणि गुलामासारखा आम्हाला हे राजकीय काम करायला लावतात. काय काम? अखंड सात. काय पुढं? अखंड सात शाश्वत विकास. म्हणून घुलेवाडीमध्ये हा जो आज निर्णय झाला पाहिजे, म्हणजे आलो तेव्हा कोणीच नव्हतं. आता आजूबाजू सगळे वर्ष मी मंदिरात गेलो, सगळे श्रेष्ठी बसल्या होत्या, त्यांनी आशीर्वाद दिले, हनुमानाने आशीर्वाद दिले, परिवर्तन झालेलं आहे. पण परिवर्तन होताना ते एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे की चुकीचा इतिहास संगमनेरचा हे सांगत होते काय, तो संगमनेर सुजलाम सुफलाम समृद्ध, काही कमी नाही, 90% दुष्काळ पाणी पाणी करतोय. मतामध्ये एवढा असा मॅसेज गेला पाहिजे महाराष्ट्रभर युती सरकारच्या नेत्यांना की संगमनेरवर मोठा अन्याय झालाय, संगमनेरवर मोठा अन्याय झालाय. चुकीचा इतिहास या नेत्याने सांगितलं आणि 35 वर्ष लुटलं. मताचं एवढं मताधिक्य पाहिजे की फडणवीस सरकारला, महायुती सरकारला, शिवसेना भाजपच्या सर्व नेत्यांना, सर्वांना कळलं पाहिजे की सर्वात जास्त आता अग्रक्रमाने निधी कुठं पाठवायचा असेल तर तो संगमनेरला पाठवायचा आणि संगमनेरचं नंदनवन बनवायचं. ते काम आपल्या 21 तारखेला करायचंय. प्रत्येकाचं लक्ष एकच पाहिजे, सर्वांगीण विकास हा एकच ध्यास, तालुक्याचा विकास हा एकच ध्यास. आणि त्यासाठी 21 तारखेला प्रत्येकाच्या हातात फक्त आणि फक्त धनुष्यबाण, 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 जय हिंद जय महाराष्ट्र. क्रांतिकारी, विचारी आणि पुरोगामी धोरण असलेल्या घुलेवाडीकरांनी या निवडणुकीमध्ये परिवर्तनाचा पवित्रा घेतल्याचा दिसतंय. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं इथे हजर होते. शाविशेख, सी24 तास, संगमनेर.